नमस्कार, प्रसिद्ध अभिनेता अशोक सराफ यांचा वक्खा वेकी कुहा डायलॉग तर तुम्हाला लक्षातच असेल। धूम धडाका या मराठी सिनेमातील हा गाजलेला डायलॉग आहे। या सिनेमात अशोक सराफ प्रियतमा प्रियतमा म्हणून डान्स करत सीमाच्या मागे मागे असतात, हेही आपण एन्जॉय केलं आहे। मात्र अशोक सराफ यांची ही ऑन स्क्रीन प्रियतम्मा सध्या रिअल लाईफ मध्ये हलाकीचं जीवन जगत आहे। रुपेरी पडद्यावर सीमा साकारणाऱ्या या अभिनेत्रीचं खरं नाव आहे सुरेखा उर्फ ऐश्वर्या राणे। धूम धडाका सह लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासह भटक भवानी या सिनेमातही त्यांनी भूमिका साकारली होती। याशिवाय शराबी नमक हलाल अशा हिंदी सिनेमातही त्यांनी काम केलं होतं। अमिताभ बच्चन, नीळू फुले, परवीन बावी, जयश्री गडकर यांच्यासारख्या कलाकारांसह त्यांनी स्क्रीन शेअर केला आहे। मात्र बिग बींच्या मर्द या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान त्या घोड्यावरून पडल्या। या अपघातात त्यांच्या पाठीचे हाड मोडले। ऐन भरात असलेल्या करिअरला अनपेक्षित ब्रेक लागला। या दुखण्याच्या उपचारापायी सुरेखा यांना आपलं मुंबईचं घरही विकावं लागलं। काम सुटलं, नातेवाईक आणि इंडस्ट्रीनेही पाठ फिरवली। नियतीने त्यांच्यावर हलाकीचं जीवन जगण्याची वेळ आणली। चित्रपट सृष्टीत इतकं योगदान देऊनही तुटपुंज पेन्शन मिळूनही चरितार्थ चालवण्यासाठी सुरेखा राणे यांना मंत्रालयाचे उंबरठे सुद्धा झिजवावे लागले होते। अशा या हलाकीच्या परिस्थितीत कोणीही जवळचं नसल्याने सावंतवाडीत त्या एकट्याच राहतात।